छत्रपति संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरातील खिवनसारा पार्क मैदान येथे 7 वर्षापासून वंदे मातरम राजदांड्याचे आयोजन करण्यात येते। यावेळी हजारोच्या संख्येने तरुण तरुणी तसेच महिला आपल्या कुटुंबासह गरबा खेळण्यासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करून चिमुकल्यासह मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवतात आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटतात। असाच काही उत्साह गरबा खेळण्यासाठी आलेल्या महिला चिमुकल्या आणि आयोजकांचा आनंद एमसीएन न्यूजने जाणून घेतला आहे, पाहूया। वंदे मातरम राजदांडियाच्या देवीच्या आरतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले संस्थापक अध्यक्ष दिलीपजी थोरात, नूतन अध्यक्ष श्री सचिन गुगळे, सर्व पदाधिकारी यांच्या समवेत या ठिकाणी भेट दिली आणि या ग्राउंडवरती हजारोच्या संख्येने युवक आणि युवती उपस्थित आहेत। मी देवीची आरती केली, मी स्वतः संभाजीनगरवासियांना आणि मराठवाड्यातील सर्व जनतेना येणारा काळ सुखाचा समृद्धीचा जाऊ दे, या भागात पाऊस चांगला पडून शेतकऱ्यांना विशेष उत्पादन चांगलं वाढू दे अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना केली। नवरात्राच्या निमित्तानं, दसरा दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। गेल्या 2015 पासून उल्कानगरी येथे वंदे मातरम राजदांडियाचं आम्ही आयोजन करतो। प्रत्येक वर्षी उत्साहात सहभागी ह्या भागातील नागरिक महिलांसाठी आपण हा आयोजन केलेला असतो। महिलांसाठीची स्वतंत्र व्यवस्था, जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे आणि खेळता येईल अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे। उद्घाटन अतुलजी सावे माननीय मंत्री धरणनिर्माण यांच्या हस्ते केलेलं आहे। माननीय संजय शिरसाट, आर डॉक्टर भागवती कराड अशा मान्यवरांनी इथं उपस्थिती लावलेली आहे आणि नागरिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। वंदे मातरम राजदांडिया अतिशय जोमात चालू आहे आणि यावेळेस आपण मुलींसाठी वेगळा राऊंड आणि मुलांसाठी वेगळा राऊंड केलेला आहे। ह्या राजदांडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री माननीय दिलीपजी थोरात व कार्यक्रम कार्याध्यक्ष सचिनजी गुगळे आणि आमची इतर संपूर्ण टीमच्या सहकार्याने अतिशय आनंदात, अतिशय जोमात हा कार्यक्रम चालू आहे। तरी सर्व नागरिकांनी, उल्कानगरीवासियांनी याचा लाभ घ्यावा, ही सर्वांना विनंती। आम्ही इथे अनेक चांगले चांगले उपक्रम हे नेहमीच आयोजित करत असतो आणि आपल्या सगळ्यांना या एका सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेता यावा या उद्देशानं हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे। सगळ्यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। आज या ठिकाणी वंदे मातरम राजदांडिया आयोजित केलेला आहे, त्यानिमित्त असंख्य भक्तजण किंवा जे दांडिया खेळणारे आहेत, महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि आनंदाने अतिशय छान पद्धतीने इथे व्यवस्था केलेली आहे। महिलांसाठी वेगळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मुलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा वेगळं त्यांना आयोजकांनी जागा वेगळी उपलब्ध करून दिलेली आहे। खूप छान वाटतंय, इथे खूप एक्साइटमेंट आहे। वर्षभर आपण नवरात्रीची वाट बघतो आणि फायनली तो आला की खूप चांगलं एक्साइटमेंट वाटतंय, खूप चांगलं माहोल आहे, खूप छान वाटतं। खूप छान वाटतंय। कसं वाटतं तुला आज गाणे खेळताना? कोणासोबत आलीस तू? अच्छा, मम्मीने येऊ दिलं तुला दांडे खेळायला?